अमरावती जिल्ह्यात 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचे निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातही शाळा व्यवस्थापन समित्याच्या समन्वयानं पुरेशी दक्षता आणि नियमांची अंमलबजावणी करत शाळा सुरू होतील असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक आणि पालकवर्ग यांची मतं जाणून घेऊनच व सुरक्षेबाबत संपूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळेतील सुविधा आणि परिसरातील येण्याजाण्याचे मार्ग, गर्दीची ठिकाणं इत्यादी लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या विचारविनियमानंतरच शाळा चालू करण्यात याव्यात अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आपले इथे 23 पासूनच्या शाळा उघडण्यासाठी आपण ऑलरेडी नियोजन केलेले आहे. त्याच्याबद्दल आपण एक ऑर्डर पण काढलेली आहे आणि त्याची एसओपी पण जाहीर केलेली आहे. त्या एसओपी मध्ये 2 ते 3 प्रमुख गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की शाळा व्यवस्थापन समितीच्या त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडून त्याच्याकडून एक नियोजन घ्यावे आणि त्याचे नियोजनप्रमाणे पुढे कार्य करावे. दुसरा, ज्या ठिकाणी मोठी शाळा आहे किंवा ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि किड्स थोडासा त्यांना जास्त दाटी वाटत असेल तर त्यांनी ऑड इव्हन मध्ये पण शाळा सुरू करता येऊ शकते. ऑड इव्हन म्हणजे 9वी 11वी एक दिवस, 10वी 12वी एक दिवस किंवा 9वी 10वी एक दिवस, 11वी 12वी एक दिवस. सो इट इज अबाउट देअर ओन कन्व्हिनियन्स. तिसरा, वाहतूक संदर्भात सध्या आपण काही सांगितलं नाही बिकॉज दॅट विल सी सबसिक्वेंटली. कोणती शाळा 23 होते, कोणी 24 होते, दॅट इज फाईन. सो बिकॉज आपलं स्टार्टिंग करायचं आहे आणि सुरुवातीमध्ये अटेंडन्स आपण कंपल्सरी ठेवला नाही आहे. ज्या ज्या पालक सहमती असेल त्यापासून ते सुरू होणार. याची एक सविस्तर एसओपी आपण काल संध्याकाळी जारी केली होती. एसओपी मध्ये सॅनिटायझेशन करणे किंवा ताप असेल वेळा ठेवणे, त्याच्या आयसोलेशन मुख्य वेळा ठेवणं, मुख्याध्यापकाच्या चाचणी होणे, ते इत्यादी लिहिले आहेत. खूप जास्त पण लिहिले आहेत पण ते एसओपीच्या बाहेर आहे. तर दिस इज